स्टार उघडवय 19 सप्टेंबर पासून सोमवार ते शनिवार रात्री 8:30 मराठीवर. खूप जास्त उत्सुक आहे मी आजच्या शूटसाठी. हॅलो, हाय, कसं काय? दिस इज रोशन विचारे अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. आज माझ्या नवीन मालिकेचा प्रोमो शूट आहे आणि त्यानिमित्तानं मी आलो आहे एका मस्त लोकेशनवर. आता ह्या लोकेशनबद्दल सांगायचं तर तुम्ही अनेक फिल्म्समध्ये हे लोकेशन पाहिलं असेल, अनेक सिरियल्समध्ये सुद्धा पाहिलं असेल. तरी लोकेशन काय आहे तुम्हाला दाखवतो. तर ही आहे माझी वॅनिटी, इथे माझा मेकअप होईल, पाणी वगैरे. इथे एक सोफा बेड म्हणा, इथे सुद्धा तसंच आहे. माझी बॅग आणि हे माझे पर्सनल कपडे, माझे कॉस्ट्युम्स येणार आहेत. सो आता मी इथेच आराम करतो. तर मी म्हणत होतो की हे असं लोकेशन आहे जे तुम्ही अनेक सिनेमांमध्ये, अनेक सिरियल्समध्ये पाहिलं असेल. तर ते आहे मंदिर. फिल्म सिटीमधलं हे मंदिर खूप फेमस आहे आणि आज मी तिथे शूट करणार आहे. म्हणजे जेव्हापासून मी ऍक्टिंग करतोय तेव्हापासून नेहमी वाटायचं की अरे हे लोकेशन खूप छान आहे, इथे आपल्याला शूट करायला कधी मिळणार आहे. सो आज मी तिथे शूट करतोय. तर आता माझा मेकअप होईल, नंतर कॉस्ट्युम चेंज होईल आणि तुम्ही बघाल रोशनचा सारंग कसा होतो ते. आणि हा आहे तुमचा सारंग. आजचा हा जो सिक्वेन्स आहे त्यासाठी मी हा शॉर्ट कुर्ता, जीन्स आणि चेल्सी शूज हे घातलेले आहेत. नॉर्मली सिरियलमध्ये जो माझा लुक आहे तो कसा आहे की टर्टल नेक टी शर्ट आहे, एक छानसं जॅकेट, जीन्स आणि फुटवेअरमध्ये स्निकर्स असतात व्हाईट कलरचे. पण हा एक वेगळा लुक आहे कारण आज आम्ही मंदिरात चाललो आहे. खूप जास्त उत्सुक आहे मी आजच्या शूटसाठी कारण जेव्हा कोणतीही नवीन सिरियल येते तेव्हा तिचं प्रोमो शूट आणि तिचं टायटल ट्रॅक करताना धमाल मजा येत असते. कारण खूप क्रिएटिव्हली आणि खूप वेळ देऊन आणि खूप छान शूट केलं जातं. खूप छान छान कॉन्सेप्ट असतात, एकंदरीतच पूर्ण माहोल खूप मस्त असतो. आणि त्यामुळे जेव्हापासून आम्ही हा नवीन प्रोजेक्ट करायचं ठरलं तेव्हापासून एक्सायटेड होतो यार की कधी सुरू होते, कधी सुरू होते. अजून स्क्रिप्ट मिळाली नाही आहे बट मी रेडी आहे. वाक्य कुठलं बोलायचं? सगळीकडे धावपळ चालली आहे, गडबड आहे कारण आम्हाला खूप सुंदर पद्धतीने हा सीन वेळेत शूट करायचा आहे. खूप मस्त टेक झाला, मजा आली पण घामाच्या धारा लागल्या होत्या. आजच्या शूटमधला हा मेजर सिक्वेन्स चालला आहे आणि त्याच्यासाठी लाईटिंग चालली आहे कारण संध्याकाळ होत आली आहे, 4:30 होऊन गेलेत
तर लाईट पण मॅनेज करायची असते आणि इनडोअर शूट आहे तर त्यानुसार लाईटिंग आता आतमध्ये चालली आहे. तर मी तुम्हाला दाखवतो लाईटिंगसाठी काय काय वापरलं आहे. हा रिफ्लेक्टर आहे आणि हे मोठे मोठे लाईट्स. सूर्य मावळलाय, साडेसात वाजलेत आणि आमचे अजून दोन शॉट बाकी आहेत. आजचा दिवस खूप मस्त गेला, आम्ही खूप छान शूट केलंय आणि आय होप आम्ही हे जे शूट केलंय ते तुम्हाला बघायला सुद्धा तितकंच आवडणार आहे कारण खूप एनर्जी होती यामध्ये. सो गाईज, तुम्हाला जर आजचा माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल आपलंच आहे, चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. दिस इज रोशन विचारे, सायनिंग ऑफ.